नमस्कार मित्रांनो, ऐकताना मला स्टोरी अपलोड करते आहे, पण त्याआधी आपला ऐका दाजीबा नीट ऐकून घ्या. ऐका दाजीबा हा चॅनल मी सेल करते आहे. तर त्याचे कारणं अशी आहेत की काही फायनान्शियल नीड होती माझी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो चॅनल एवढा वापरत नव्हता. तो विचार केला मी, आणि माझ्याकडून तो चॅनल मेंटेन करणं मॅनेज करणंही होत नव्हतं, त्यामुळे मी तो चॅनल सेल करते आहे. तर कोणीही तिथे वाईट कमेंट आता करू नका, कारण तो चॅनल मलाही माहीत नाही आहे कोणाच्या हातात जाईल, कोण घेईल. मी एका सेलरला सेल केला आहे तो. तर म्हणजे आपला विषयच असा होता की कमेंट पण होता वाईट वाईट, पण त्यावेळेस मी होते वाचणारी ऐकणारी. पण आता दुसरं कोणीतरी असेल तर आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास नको एवढीच इच्छा ठेवते. आणि बाकी तर तुम्हाला माहितीच आहे आपला अहो ऐकाणा. आणि मराठी कथावरती आपल्या स्टोरीज चालू आहेत, आणि आता मी ऐकताणावरती पण स्टोरीज अपलोड करते आहे. तर प्लीज इकडे सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. तर आजच्या स्टोरीचं नाव आहे सुलू. सुलू एक दोघांची जोड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अशी स्टोरी आहे बहुतेक. छोटीशी स्टोरी आहे, आवडेल तुम्हाला. तर स्टोरीला सुरुवात करते आहे. ट्रिंग ट्रिंग दारावरची बेल वाजली. तशी अधीर झालेली ती अजूनच त्याच्या विचाराने खुलली. कधी घरच्या जणांनी पोट भरले नाही तर आपण जातोच ना चटकमटक खायला. बस तसंच ती दोघं जवळ आलेली होती. तिला त्याचा आगाऊपणा आवडायचा आणि त्याला ती. फक्त तिचं लग्न झालेलं होतं पण त्याच्यासोबत नाही हा. तसं त्यांचं भेटणं नेहमीच व्हायचं, पण त्यावेळेस त्याने जरा जास्तच आग्रह केला होता. का कुणाच ठाऊ, पण तिलाही त्याचा आग्रह आवडायचा. घरी कोणी येईल म्हणून ती नाही म्हणत असताना पण त्याने लाडीगोडी लावून तिला म्हणवलंच. आज तो येणार म्हणून ती खास त्याच्यासाठी तयार झाली होती. त्याला आवडतं तर सगळं तिने ठेवलं होतं. त्याला चोपडी कापडं आवडत असत म्हणून तिने खास मागे ऑनलाईन मागून घेतलेली पिवळी रेशमी साडी आणि त्यावर ती दोन बटणांचा स्लीवलेस ब्लाऊज शिवून घेतला होता. लाल भडक ब्लाऊज होता तो. लवकर उठून शॅम्पूने केस धुवून बांधून ठेवले होते. जणू त्यातील सुगंध त्याच्यासाठीच राखून ठेवलेला असावा. बेल ऐकताच तिने आपली बेंबी आणि भरिवांचा खालील फगवटा दिसेल अशी तिने साडी ओढली आणि ब्लाऊज सेट करून घेतला. केसांचा आंबाडा सोडून ती केस मोकळे सोडून पाटीवर मोकळे तिने सोडले. परत बेलच्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली आणि ती जागेवर ओरडली. दरवाजा उघडा आहे. त्याने आत येताच दरवाजा लावून घेतला आणि सरळ तिच्या वासाने तो किचनमध्ये शिरला. किचन ओटाजवळ पाठमोरी उभी तिची आकृती बघून त्याने हातातले गिफ्ट खाली ठेवलं आणि लागलीच तिला जाऊन मिठी मारली. तिच्या मानेवरील केस बाजूला सारून तो सुगंधित छातीत भरून घेतला आणि हळूच त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवले. सोनाली, खुश केलंस बघा आज. हो, लवकर आलास. हो मॅडम, राहत नाही तुमच्याशिवाय. अच्छा, मग इकडे येतोच का राहायला? मनातलं कसं ओळखता तुम्ही सोनाली मॅडम? गप अंगाऊ कुठला. त्याच्या मिठीत एक नैतिक आणि अनैतिक सगळ्या सामाजिक भावनांना ती दूर लोटून साथ देत असे. शरीर माझं आहे, जशी पोटाला भूक लागते तशी शरीराला पण लागत असेल ना. मग मी पण मन भरलं तर कशाला अडचण आहे. आणि तसंही तो कुठला रोमिओ नव्हता, तिच्या भावनांना समजावून घेत होता. हळूवार तिच्या शरीरातून हृदयापर्यंत पोहोचणारा तो एक रसिक होता. आता त्याने तिच्या मानेवर चाटायला सुरुवात केली होती. अरे झालास का सुरू तू? किती छान दिसत आहे तुम्ही आज. ओह, म्हणजे आधी दिसत नव्हते का? असं काही म्हणायचं नाही आहे मला. क्या ही सुलू कोण आता? तुम्ही कोण? मी तर सोनाली. ते नवऱ्यासाठी, माझ्यासाठी सुलू. हे काय बोलतंस खूळ भरलंय आज? सुलू बिलू काही नाही, सोनालीच ठीक आहे. बरं सोनाली मॅडम, असं म्हणत त्याने तिच्या पूर्ण अंगावर हात फिरवला. तिच्या भरिवांवरती हात फिरवला. तिच्या त्या साडीच्या ब्लाऊजमधून डोकावणारे मऊ मऊ बॉल तो कुरवळत होता, कुसकरत होता. तो तिला चुंबन देत होता. चल सरक बाजूला, मला नव्हतं भेटायचं आज. पण किती उतावळा झाला होतास तू. भेटायचं नव्हतं पण का? नाही पण ही एवढी कसली गाडी झाली आहे तुला आज? आता काय सुरू आहे? पावसाळा. हो मग, पाऊस पडला की थंडी वाजते ना. अच्छा, म्हणून गरम व्हायला आलायस का? हो तसं समज. आणि कुत्री काय करतात बरं आता? शी, म्हणजे तू कुत्रा आहेस का? हो मग, आता माझ्या सोनालीला कुत्र्यासारखं घ्यायचं म्हटल्यावर तसं व्हावंच लागेल ना. गप्पा बसतो, काही म्हणू नकोस. काही काय बोलतोयस? बरं बाबा ठीक आहे, बोलत नाही करतो आता. असं म्हणत त्याने हळूच त्याची पॅन्ट खाली करून त्याचे बाहेर मुलूल बाहेर काढले.
आणि तिची साडी मागून वर केली. तिच्या सट्ट पुठ्ठ्यांवर ती अडकवली. तिचे ते गोरे पाहून मऊसूत लोणाचे गोळे हातानेच तो कुसकुरू लागला होता. तो तिला मी तुझ्यावरती खूप प्रेम करतोय असं बोलू लागला. बोलू नाही लागला, तो जपच करू लागला म्हणाला. आणि तीही त्याला हुंकार भरत प्रतिसाद देत होती. आता त्याचं त्यानं ती त्याचं पुलूल पडलेलं तिच्या दोन्ही पुठ्ठ्यांमध्ये अडकवलं. हळूच कातरी मागे करून त्याने त्याचं बोट तिच्या भोकावर ठेवलं. तिच्या तोंडात बोटं घालून तो ओले करू लागला. आणि तो ओलावा त्या स्वतःच्या मुलूलवरती लावू लागला. तिच्या त्या भोकावर सुरकुत्या स्पर्श होताच तिला त्याला झिंझिणी आल्या आणि तो कडक झाला. वेडा कुठं घालतोयस? अजून कुठे? जरा सराव करतोय मॅडम. आणि तसंही तुम्हाला भेटायचं नव्हतं ना आम्हाला? सोनाली मॅडम, नाही बिलकुल नाही, वेडा आहेस तू. अच्छा मग साडीच्या आतली पॅन्ट कोणासाठी काढून ठेवली बरं तुम्ही इथं? ईश, तुला माहीत आहे ना सगळं, आता बोलताच उभा राहणार आहेस की नाही? तिचं हे वाक्य पूर्ण होताच आत असताना तिची साडी फाडायला सुरुवात केली. तिने त्याला सावरत त्याच्या ओठांवर ओठ टेकत मन भरून चुंबन घेतलं. मग त्याला मागे ओढत बेडरूममध्ये चल म्हणून खुणावलं. बेडरूममध्ये जाताच त्याने सोनालीला बेडवर लोटवलं आणि त्याचा शर्ट काढत तिच्याकडे बघत उभा राहिला. त्याला तसं उत्तावळ झालेलं बघताच तिने अर्धवट फेडलेली साडी त्याच्याकडे बघत फेडली आणि गादीवर बेडशीटसारखी पसरवली. ती आता फक्त लाल ब्लाऊज आणि खाली पूर्ण मोकळी होती. एका लेकराची आई असून तिचं सौंदर्य अप्सरेला लाजवेल असं होतं की मऊन अजून वाढलं होतं सगळ्याच बाबतीत. तिच्यासमोर लौल लोंबणारे मऊमऊ लोण्याचा गोळा, त्यात खालीफार थोडीफार चरबटलेली कंबर, त्यात पहुडलेली तिची बेंबी, कमरेभोवती दोन दोन इंच बाहेर आलेले गोऱ्यापण रसभरित मांड्या आणि दोन्ही मांड्यांमध्ये तिची लाल चुटूक तिफट. तिला बघून त्याला काही सूचना झालं होतं. त्याने बाजूला असलेल्या तेलाची वाटी हातात घेऊन स्वतःच्या मुलूलवरती लावली आणि धार होतं तो तिच्याकडे बघत हसला. आता तिने तिचा ब्लाऊज मोकळं केलं होतं आणि तो तिच्या समोर बसून तिचं दूध तोंडात घेऊन चोखू लागला होता. एक अख्खं तोंडात आणि दुसरं एक अख्खं हातात अशी अवस्था दोघांची होती. तिची ती गोरी पान तिने त्यानं लाल चटूक करून टाकली होती. तिचे मनुके दातात पकडून तो करकचून चावत होता आणि मध्येच दोन्ही आपल्या हातावर झेल्यासारखं करून तिला चेकळत होता. आता तो तिच्या मागं जाऊन बसला आणि तिच्या कानात पुटपुटला. तयार आहेस ना सुलू? सोनाली, तयार आहे बाबा. सुलूचं माहीत नाही. बरं सोनाली मॅडम, घ्या ना आता आत तुम्हाला. त्याच्या डोक्यात काय चाललं याची कल्पना आल्याने सोनाली बेडवरच बसल्या बसल्या खुशी झाली. तिच्या अंगावर जणू शहारे उठले. आधी गुडघ्यावर बसून तिने तिच्या हातांवरती खूप सारी थुंकी लावून तिच्या पाकळ्यांना चोळली. मोकळे केस जमा करून पाठीवर ठेवले आणि दोन्ही हात समोर ठेवले आणि आपलं ढुंगण थोडंसं वरती उचलून घेत ती समोर वाकली. तिचा अधीरपणा पाहून तो जाम खुश झाला. त्याने खिशात असलेलं प्रोटेक्शन काढलं, हातात घेतलं आणि त्याने तिच्या तोंडात ते गोल रब्बरसारखं घातलं आणि तिच्या पाठीवर तो चुंबन करू लागला. तिच्या फटीवर त्याने होत टेकवले आणि एक बोट खालवर करत तो चोकायला सुरुवात केली. त्याच्या चानं खाल्ल्याने ती बावरली आणि तिच्या तोंडातली रिंग तिने मनापासून चोकली. तिच्या मांड्या थाकलेल्या असल्याने तिच्या मोकळ्या पाकळ्या तो दातामध्ये पकडून मनसोक्तपणे चोकू लागला. आता त्याला राहावेना. तिच्या एका पुट्ट्यावर त्याने चटकन आवाज काढला. त्याने तिचं तोंड वळवत एक जोरदार चुंबन घेतलं आणि आपलं ते प्रोटेक्शन आपल्या मुखात घेऊन हातात घेतलं. तिच्या लायाने बुजून निघालेला रब्बर उचलून त्याने आपल्या मुलूलवर चढवला आणि जबरदस्त आपलेलं मुलूल ते तिच्या पाकळ्यांवर ठेवलं. तिच्या केस हातात घेऊन पकडले आणि तिचं तोंड वरती उचलून तो बोलला, तयार आहेस ना माझी सोनाली राणी? तीही म्हटली, हो माझ्या राजा. हां. तिचे केस जोरात मागे ओढत त्याने त्याचं कडक एका झटक्यात आत सरकवलं आणि तिच्या मांड्या एकमेकांवर घासल्या. तशी ती जोरात ओरडली आणि मनसोक्तपणे हसली. त्याने परत मागे त्याचं बाहेर काढलं आणि परत एक जोरदार धनका दिला आणि एकदम खोल घुसवलं. आता तिच्या तोंडातून फक्त हुंकार निघत होते. त्या अवस्थेत तो दणका देत आत बोत बसला होता. तिने डोळे बंद करून घेतले. आता तो तिचे केस ओढत जोर जोरात तिला मागे पुढे जवायला लागला होता.
मध्येच तिचं नाव घेऊन तो चावट बोलायला लागला आणि तिने तिला पण बोलायला लावत होता. काय करतोय आपण सोनाली, हां आगाऊपणा करतोय. कसा करतोय बरं? कुत्र्यासारखा करतोय ना राजा. हां माझी सुलू ना सोना. त्याने एकदम कचकन धनका दिला. ती म्हणाली, बरं बाबा सुलू तर सुलू, पण दमाने कर रे राजा. माझी सुलू. हो रे राजा तुझी सुलू. आता तिचे दोन्ही हात मागे तिच्या पाठीवर पकडत तो तिला झटकन मारत होता. तिच्या मांड्यांवर आणि तिच्या पोठ्यांवर तो मारू लागला. पूर्ण रूममध्ये आवाज घुमत होता आणि एक वेगळेच वातावरण झाले होते. बेडवर पसरली तिची रेशमी साडी तिच्या अंगावर चोळत तिला तो मागे पुढे ओढत होता. त्याच्या झटक्याने तिचं अख्खं शरीर हलत होतं. पूर्णपणे स्वतःला विसरून ती त्याच्यात सामावून गेली होती. मध्येच ती साडी तिच्या हातात मुठीत आवळत होती आणि मध्येच त्याला मागे लोटत होती. ती भान हरपून त्याच्या सागरात तरंगत होती. आता तिचा का बिंदू तो जवळ आल्याने ती जोरजोरात हलवू लागली होती पुठ्ठे आणि अजून आत घाल अजून हात आत घाल असे बोलू लागली होती. त्याने तिचे मऊसूत गोळे बाजूला ओढून धरले आणि खपकून दोन तीन वेळेस जबरदस्त धक्के दिले. तशी ती जोरात म्हणाली, मी आले आणि फळली. आता त्याने तिला सरळ झोपवलं आणि तिच्या तोंडात तोंड घालून तो किस करू लागला. जागीच उभं राहून त्याने ते आडवं पाडलं आणि तिच्या मुखात दिलं. तिने त्याला बाहेर काढून तो रब्बर बाहेर फेकला आणि त्याच्यावर ती जीभ फिरवू लागली. त्याला तोंडात घेतलं. तिने त्याचं मनसोक्त नरस्पान केलं. घशात ओढत ओढत ओठांनी दाबत होती ती, चोळत होती. तो जास्त काळ टिकू शकला नाही आणि तिचं त्याच्या पिचकऱ्या तिच्या तोंडातच उडाल्या होत्या. त्याच्या चिकट पाण्याने तिचा गाल पूर्ण भरून गेला होता. एका वेगळ्याच सुखाची अनुभूती तिला झाली होती. त्याच्याकडे बघत ती हसली. एवढ्या वेळाच्या आगाऊपणाने कंबर दुखल्याने त्याच्या मिठीत झोपण्यासाठी ती आतुर झाली होती. त्यानं तिला बेडवर झोपवलं आणि तिची साडी दोघांच्या अंगा ओढून घेतली आणि सुलू सुलू करत दोघंही झोपून गेले होते. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी? नक्कीच आवडली असणार आहे. तर ह्या स्टोरीच्या कमेंट बॉक्समध्ये मी दोन्ही चॅनलच्या लिंक देईन. त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, परत एकदा सांगते, ऐका दाजी बा हा चॅनल मी आज सेल करते आहे. धन्यवाद.